ग्रामीण भागात दरोडा टाकणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी दरोड्याची घटना केल्याची कबुली दिली. त्या आधारे LCBने 3 आरोपींना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख इरशाद, शेख इरफान व 21 वर्ष चंद्रशेखर राजूरकर व 23 वर्ष दोघेही राहणार लोणी जिल्हा अमरावती यांचा समावेश आहे. सुभाष शेंडे व 21 वर्ष राहणार बोपी नांदगाव खंडेश्वर याचा लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समावेश असून काही दिवसांपूर्वी चोरीची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कलम 392 गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान बोपी गावात राहणाऱ्या रंजन शेंडे नावाच्या तरुणाने हा दरोडा टाकल्याची गोपनीय माहिती LCB पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आधी रंजन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र जेव्हा पोलिसांनी आरोपींना कडक पद्धतीने चंद्रशेखर यांना विचारणा केली आणि इरशाद सोबत दरोड्याची घटना केल्याची त्यांनी कबुली दिली. रंजनच्या सांगण्यावरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PSI तपन कोल्हे, PSI सूरज सुसतकर, सुनील महात्मे, दीपक सोनाडेकर, अजमत डांगोरे, उमेश डांगोरेसह वाघपांजर चालक हर्षद घुगे व सायबर सेलच्या मदतीने केली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.